सोलापूर जिल्ह्यामध्ये लसीकरणाचं जे आम्हाला उद्दिष्ट होतं ते 34,14,00,000 एवढं उद्दिष्ट होतं. त्यापैकी पहिला डोस आतापर्यंत 26,66,000 नागरिकांनी घेतला आहे, त्याची टक्केवारी 78% होती. तथापि अद्यापही साधारण 7-7.5 लाख जे नागरिक आहेत त्यांनी लसीकरण केलेलं नाही. दुसरा जो डोस होता त्याच्यासाठी 16,32,000 लोकं आपल्याकडे पात्र होते, त्यापैकी साधारण 14,00,000 लोकांनी लसीकरण करून घेतलेलं आहे, त्यामध्ये 2-1 लाखाची संख्या शिल्लक आहे. मागील काही दिवसापासून जिल्हा प्रशासनाने लसीकरण मोहिमेवर जोर दिलेला आहे. मागच्या 7 तारखेपासून आजपर्यंत साधारण 4.25 लाख लसीकरण झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे. अद्यापही जी मंडळी बाकी आहे, नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी तातडीने आपलं लसीकरण करून आपला संरक्षण करून घ्यावं. यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, सर्व PEC, सर्व उपकेंद्र, सर्व ग्रामीण रुग्णालय आणि शहरामध्ये UPSC इथे त्याच्या वॅक्सिनची व्यवस्था केलेली आहे. तर सगळ्या नागरिकांनी जवळच्या ठिकाणी जाऊन आपलं लसीकरण करून घ्यावं. सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही 100 गावं असे आयडेंटिफाय केली आहे की तिथे लसीकरणाचं प्रमाण कमी आहे. तर त्याच्यासाठी 16 तारखेपासून त्या गावामध्ये आम्ही एक स्पेशल कॅम्प ठेवलेला आहे. त्या 100 गावामध्ये 16 तारखेला आमचे पालक अधिकारी जाणार आहेत, त्यांच्यासोबत एक लसीकरणाची टीम असेल आणि त्या गावात तिथल्या आमची तलाठी, ग्रामसेवक यांच्या समन्वयाने ज्या लोकांनी लसीकरण केलेलं नाही त्यांना आम्ही प्रवृत्त करून त्यांच्याकडून त्यांचं लसीकरण करणार आहोत. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाला सर्व नागरिकांनी भरघोस सहकार्य करावं असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.